भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील विवेकानंद नगर भागातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था झाली असून या परिसराचा चक्क शौचासाठी वापर होत असल्याचं संतापजनक चित्र आहे। भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील विवेकानंद नगर भागातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांचा काही ग्रामस्थांनी चक्क शौचासाठी वापर सुरू केल्याने गावात संतापाची लाट पसरली आहे। शेलूद हे गाव मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे, नदीच्या पलीकडे उंच ठिकाणी वसलेलं आहे। नवीन गावामध्ये विवेकानंद नगर भागामध्ये जिल्हा परिषद शाळेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे। बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे। शाळेवरील काही पत्रे उडून सुद्धा गेलीत, शाळेचे दरवाजे व खिडक्या मोडल्यात। एकेकाळी इथे लहान मुलांना पाढे शिकवले जात होते, त्या शाळेत सकाळी व रात्री काही नागरिक शौचास जात असल्याचं चित्र दिसून येत आहे। शाळेच्या वरांड्यात लहान मुले बिंदास्त शौचालयात बसतात। याबाबत सरपंच उपसरपंच याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या सर्व विषयावर बोलायला तयार नसल्याचं सांगितलं। परिणामी दुर्गंधीमुळे आरोग्याला धोकाही निर्माण झाली आहे। याबाबत येथील मुख्याध्यापक श्री ठाकूर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहू। शाळेचा फोटो आहे, जुनी इमारत आहे, आता आम्ही नवीन इमारतीत आलेलो आहे। 18-19 वर्षापासून आम्ही नवी इमारतीत मध्ये आलेलो आहे। आज रोजी आमच्या त्या इमारतीत कोणताही काही संबंध नाही आहे, मोरकडी झालेली जुनी आमच्या नवीन जागेवर स्थलांतरित झाले। 17-18 वर्षापूर्वी आम्ही इकडे झालो आहे नव्या इमारतीत। कितीपर्यंत शाळा आहे शेलूदला? आमची 1 पहिली ते 7वी पर्यंत आहे। स्थलांतरित कधी झाला तुम्ही? 2002-03 पासून स्थलांतरित झालो आहे नव्या इमारतीपासून, आणि त्या जुन्या इमारतीपासून ते नवीन शाळेपर्यंत 500 मीटरचं अंतर आहे शाळेचं। एकूणच शासन नवनवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणतंय, यासाठी लाखो रुपयाचा खर्चही करतंय, आणि दुसरीकडे शाळा खोल्यांचा अशा प्रकारे दुरुपयोग केला जातोय। वृत्त प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन।